सातारा विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसला जबर झटका बसलाय. या मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम हे 63 मतांनी विजयी झाले. या मतमोजणीत काँग्रेस उमेदवार मोहनराव कदम यांना 309 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांना 246 मते मिळाली. काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार शेखर माने यांना 2 मते, तर अपक्ष मोहनराव कदम यांना 2 मते मिळाली आहेत. या मतमोजणीच्या 10 मते बाद झाली आहे. या मतमोजणीनंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आल्याने सांगली सातारासाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. फेर मतमोजणीतही मोहनराव कदम 63 मतांनी विजय झाल्याने कदमांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केलाय. या विजयानंतर या मतदारसंघातील आमचा विजय हा सर्व पक्षीयांनी केलेल्या मदतीचे यश असून मोहनराव कदम यांच्या स्वभावामुळे त्यांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार मोहनराव कदम, माजी मंत्री पतंगराव कदम आणि विश्वजीत कदम यांनी दिली आहे. सांगलीच्या स्थानिक स्वराज्याच्या मतदार बंधू भगिनीचे मी विनम्रपणानं त्यांचे सर्वांचे आभार मानतो. अनेक हर्डल्स निर्माण झाल्या, फार मोठा लीड विरोधकांचा या मतदारसंघात मताचा आकडेवारी होती, ती सगळी 150 आकडेवारी बाजूला कमी करून परत 65 मतानं लोकांनी या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी जो एवढा प्रचंड विजय मिळवून दिलेला आहे, याचं श्रेय दादाने आज पण केलेलं काम निष्ठेनं आणि निष्कलंकपणाने जे काम केलं त्याचा हा विजय. आता जो न्याय त्यांना मिळालेला आहे, म्हणजे सर्व महाराष्ट्रातनं आता अभिनंदनाचे फोन यायला लागले. अशा प्रकारचा सातारा सांगली ही राज्यामध्ये एक प्रेस्टिजची सीट होती आणि सुरुवातीपासून डाऊट मांडला जात होतो की इथं आपली मतं नाही, तिथं आपण करू शकणार नाही. अशा या अशी जबरदस्त व्हिक्टरी ही दादांच्या निवडणुकीनं आज काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे आणि निष्कलंक आणि निष्ठावान कार्यकर्त्याच्या कामाचं चीज झालेलं आहे. सातारा सांगली विधान परिषदेची निवडणुकीचा आजच निकाल जाहीर झाला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आदरणीय मोहनराव कदम दादांचा जवळजवळ 65 मतांनी या ठिकाणी विजय घोषित झालेला आहे. हा विजय सातारा सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विचाराने काम करत असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे, लोकांचा विजय. हा विजय आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींचा आहे. हा विजय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादांच्या विचाराने काम करत असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे, लोकांचा. आणि हा विजय खऱ्या अर्थाने मोहनशेठ दादांनी जे 45 वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये राहून जे काम केलेलं आहे, सरपंच पदापासून जिल्हा परिषद सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्ष, हा त्या गोष्टीचा विचार आहे. सगळ्या लोकांनी कदम साहेबांचं असेल, एक मंत्री पदाचं काम असेल, गेले 35-40 वर्ष जे काही डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केलं, हा त्याचा विजय. नेतृत्वावर मी काम सुरुवात केलं, त्याच्यानंतर सातत्यानं पक्षाच्या गद्दार मी केलेलं आहे. मधल्या काळात काय आरोप झाले असले तरीसुद्धा ते त्यांना माहिती असेल, तर माझ्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षातल्या मित्रांनी, तर सर्वांनी मला वर्षा मताचाही केला आणि अखंड 15 दिवसची सगळी मंडळी शुभेच्छा देतो. त्याचं फलित म्हणून मला हा विजय सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्याशी फार अट्टार झाला सोनिया गांधींच्या समोर, आणि सोनिया गांधींना मान्यता दिल्यामुळं आमचे सर्व कार्यकर्ते सातारा संघ तयार झालेले आहेत.